नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण शब्दांच्या जाती मराठी व्याकरणातला अतिशय महत्त्वाचा घटक ज्यावर हमखास प्रश्न विचारतात, हमखास हमखास आणि हमखास प्रश्न विचारतात असा महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दांच्या जाती, हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। या घटक अभ्यासत असताना आपल्याला शब्दांच्या जाती किती असतात आणि त्या कशा ओळखायच्या, त्याच्यावर पैकीच्या पैकी कसे मार्क्स मिळवता येईल हे एकदम ट्रिक सकट आपण आज शिकणार आहोत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, पूर्ण बघितल्यानंतर जर आवडला तर नक्की लाईक कर जा, कॉमेंट कर जा आणि आपल्या इतरत्र मित्रांना शेअर कर जा। ठीक आहे मित्रांनो, तर चला बघा आपण आज पहिला घटक शब्दांच्या जाती शिकणार आहोत। शब्दांच्या जाती आहे एकूण 8। हाऊ मेनी पार्ट ऑफ स्पीच आर देअर इन इंग्लिश लँग्वेज, असं जेव्हा तुम्ही म्हणता 4थ्या 5थ्या वर्गामध्ये तेव्हा त्याचं उत्तर देता, देर आर 8 पार्ट ऑफ स्पीच। बरोबर, म्हणजे शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? 8 जाती आहेत। शब्दांच्या 8, सर जाती म्हणजे का जी, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो। जात म्हणजे होते कार्य, जात म्हणजे होते गुण, जात म्हणजे होते काम। मराठी व्याकरणाच्या भाषेमध्ये जातीचं अर्थ असते कुठलं तरी काम करणे आणि शब्दांची जातसुद्धा कुठलं तरी काम करत असते, त्यामुळे मराठीमध्ये एकूण शब्दांच्या 8 जाती आहे असं मानतात। आणि भाषा कुठलीही असू द्या, मराठी असू द्या, हिंदी असू द्या, इंग्रजी असू द्या, संस्कृत असू द्या, पाली असू द्या, तामिळ असू द्या, संताली असू द्या, बोडो असू द्या, मैथिली असू द्या, तेलुगू असू द्या, तामिळ असू द्या, कुठलीही भाषा असू द्या, जगातली, जगात किती भाषा आहे याचा अजूनही शोध लागलेला नाही। मी तुम्हाला सांगत आहो जगामध्ये भरपूर भाषा आहेत, संशोधन चालूच आहे अजूनही। त्या सगळ्या भाषा जरी असल्या त्या सगळ्या भाषांना 8 शब्दाच्या जाती असतात। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, एकूण शब्दांच्या 8 जाती, ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणता ना नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव, वर्ब म्हणता ना त्या शब्दाच्या 8 जाती, त्याच शब्दाच्या 8 जातींना मराठीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण असं म्हणतात। प्रश्न विचारला जातो कसा बघा, एकूण शब्दांच्या 8 जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, या शब्दांच्या 8 जातीवर असा प्रश्न विचारला जातो। सगळ्यात पहिले विकारी शब्दाच्या जाती किती आणि अविकारी शब्दाच्या जाती किती। शब्दांच्या एकूण जाती किती आहे? 8। एकूण शब्दांच्या जाती 8। या 8 जातीपैकी एवढंच लक्षात ठेवायचं, अर्ध्या विकारी आणि अर्ध्या अविकारी। ओके, आता बघा विकारी कोणत्या आणि अविकारी कोणत्या। विकारीला विकारी का म्हणायचं सर? तर त्याचं उत्तर आहे, विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होतो आणि अविकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत नाही। बदल होणे याला विकारी, बदल न होणे याला अविकारी झालं। नंतर बघा, विकारीला सव्यय म्हटल्या जाते, बदल होण्याला सव्यय आणि बदल न होण्याला अव्यय असंही म्हटलं जातं। एकूण किती? 4-4। बदलणाऱ्याला विकारी, न बदलणाऱ्याला अविकारी, त्याला सव्यय आणि याला अव्यय झालं। विकारी शब्दाच्या जाती सुरुवातीच्या 4 लक्षात ठेवायच्या, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, किती? 4च। नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या सुरुवातीच्या ज्या 4 आहे त्या विकारी, त्यानंतरच्या ज्या 4 आहे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, या 4 आहे अविकारी। आता सर ह्या बदलते काऊन आणि ह्या बदलत काऊन नाही असा जर प्रश्न पडला असेल तर त्याचंही उत्तर आपल्याकडे आहे। बघा, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या शब्दांच्या जातीमध्ये बदल होतो म्हणून त्यांना विकारी म्हणतात, इकडल्या शब्दाच्या जातीमध्ये बदल होत नाही म्हणून त्यांना अविकारी म्हणतात, असं का सर? मग ते समजून सांगा बरं आम्हाला, तेच काम या व्हिडिओनं करणार आहोत। बघा, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या शब्दाच्या एकूण ज्या 4 जाती आहे त्या विकारी आहे, त्या सव्यय आहे, त्याच्यामध्ये बदल होतो, कशानुसार बदल होतो सांगतो मी तुम्हाला, लिंग, वचन आणि विभक्तीनुसार। लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग, वचन, एक वचन, अनेक वचन आणि विभक्ती आहे, किती विभक्ती आहे? एकूण 8 विभक्त्या आहेत, या 8 विभक्त्यानुसार बदल होतो त्यामुळे त्याला म्हणतात विकारी। आकाश चांगला दिसतो, काय म्हणतो मी? आकाश चांगला दिसतो। आकाश कोण? मुलगा। मुलगा म्हणजे कोणता लिंग? पुल्लिंग। बरोबर, पुल्लिंग ना माणूस आहे ना तो। आकांक्षा चांगली दिसते, आकांक्षा चांगली दिसते, आकाश चांगला दिसतो, हा चांगला शब्द बघा आणि दिसतो शब्द बघा, चांगला शब्द आणि दिसतो शब्दाकडे फक्त लक्ष ठेवा।
मग मी लिहिलं माझ्या नावाच्या जागी माझ्या म्हणजे एका मुलीचं नाव लिहिलं. कोणाचं? मुलीचं नाव लिहिलं. आकांक्षा चांगली दिसते. आकांक्षा नाव बदलवलं फक्त. कोणाचं नाव आहे? मुलाचं आहे का? नाही, कोणाचं आहे? मुलीचं नाव आहे. मग त्या चांगल्यामध्ये बदल झाला आणि चांगल्यामध्ये बदल होऊन ते काय झालं? चांगल्याचं चांगली झालं. दिसतो या शब्दामध्येही बदल झाला आणि ते काय झालं? दिसते. चांगली हे शब्द विशेषण आहे, आकांक्षाबद्दल माहिती सांगत आहे. दिसते हे काय आहे? क्रियापद आहे. काय आहे? क्रियापद आहे. या दिसतेमध्ये सुद्धा बदल झाला. दिसतोचं दिसते झालं म्हणजे नामामध्ये बदल झाला, आकाशचं आकांक्षा झालं, विशेषणामध्ये बदल झाला, क्रियापदामध्ये बदल झाला म्हणजे नामामध्ये बदल होतो, विशेषणामध्ये बदल होतो, क्रियापदामध्ये बदल झाला. आता आपल्याला एकच चेक करायचं आहे, सर्वनामामध्ये बदल होतो का? तो चांगला दिसतो. कोण? तो चांगला दिसतो. तो कोण? तो म्हणजे मुलगा. तो हे काय आहे? सर्वनाम आहे. नामाऐवजी वापरलेला शब्द म्हणजे कोणता? सर्वनाम. तो हा सर्वनाम आहे. तोचं आपण लिंग बदलवलं. तोचं लिंग बदलवल्याच्यानंतर केलं ती. तो म्हणजे कोण? मुलगा. ती म्हणजे कोण? मुलगी. तो चांगला खेळतो. चांगला, बघा, चांगला शब्दाकडे लक्ष द्या, खेळतो शब्दाकडे लक्ष द्या. तो चांगला खेळतो. नंतर मी म्हटलं ती चांगली खेळते, लिंग बदलवलं आणि तोचं केलं ती. जसंही मी तोचं ती केलं तसंही याच्यामध्ये बदल झाला. चांगली खेळते झाला बदल. सर, हे बदल करणं गरजेचं राहते का? नाही राहत. असं जर वाटत असेल तर म्हणायचं ती चांगला खेळतो, ती चांगला खेळतो, आकांक्षा चांगला दिसतो, आकाश चांगली दिसते. चांगलं वाटत आहे ऐकायला? नाही वाटत. भाषेचा नियम आहे, व्याकरण तेच म्हणते. जे तुमच्या मनाले खटकते, जे तुमच्या दिमागाले खटकते त्याला व्याकरण म्हणायचं नाही. जिथं व्याकरण म्हणायचं तिथं शास्त्र शुद्ध असलं पाहिजे, नियम असले पाहिजे आणि ते नियम आपल्या मनाला आल्हाददायक असले पाहिजे, त्यालाच म्हटलं जाते व्याकरण. जिथं तुम्ही चुकता तिथं व्याकरणाचा जन्म होतो. नंबर इकडे बघा मित्रांनो, अविकारी आहे चार. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद जर सोडल्या तर नंतरचे आहे अविकारी, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आकाश हळू धावतो. हळू, हळू हा शब्द या धावतो बद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणजे हे क्रिया विशेषण आहे, ॲडव्हर्ब. आकांक्षा हळू धावते. बदल झाला का हळूमध्ये? नाही झाला. आकाश हळू धावतो, आकांक्षा हळी धावते. हळी बदल झाला का? नाही बदल झाला. म्हणजे क्रिया विशेषणामध्ये बदल होत नाही. शब्दयोगी अव्यय बघा, त्याच्याहून मोठा आहे, ती त्याच्याहून, तिच्याहून मोठी आहे. तिच्यासमोर, त्याच्यासमोर, तिच्यापेक्षा, त्याच्यापेक्षा. पेक्षामध्ये बदल झाला का? नाही. तिच्यामध्ये, त्याच्यामध्ये, मध्ये या शब्दामध्ये बदल झाला नाही. बरोबर, शब्दयोगी अव्ययामध्ये बदल होत नाही. त्यानंतर उभयान्वयी अव्ययामध्ये बदल होते का ते बघू आपण. आकाश व आकांक्षा दोघेही चांगले मित्र आहे. व बघा, व ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता ना व, तो हा व आहे. तर हा व मध्ये बदल झाला नाही. आकाश चांगला मित्र आहे, आकांक्षा चांगली मित्र आहे. आकाश आणि आकांक्षा हे दोघेही चांगले मित्र आहे. आकाश खेळायला जातो व आकांक्षा खेळायला जाते. व मध्ये बदल झाला का? नाही. कंजक्शनमध्ये पण बदल होत नाही. उभयान्वयी अव्ययामध्ये सुद्धा बदल होत नाही. त्यानंतर बघा, अरे बाप रे, हा, हम. आता नवीन फॅशन आली हम म्हणते, म्हणजे ते बाळासाहेब शिंदे सांगतात की ते हम नावाचं हे पण आहे म्हणते, केवळ प्रयोगी अव्यय आहे म्हणते नवीन ॲडिशनमध्ये. हम 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 आऊच हे जे नवीन आहे केवळ प्रयोगी अव्यय. अरे बाप रे, हू, शिट, या, हू, छी, हेट, छिट, हे मुलानं म्हणले का? साप येऊ द्या, साप, तुमच्यासमोर साप येऊ द्या. मुलाच्या समोर जरी साप आला तरी मुलगा म्हणन अरे बापरे, आणि मुलीच्या समोर जरी साप आला तरी मुलगी म्हणन अरे बापरेच. ट्रक जर समोरून गेला तरी मुलगा म्हणन देवागा बापरे मेलो होतो, आणि मुलगीसुद्धा म्हणणार देवागा बापरे मेली होती. तेच म्हणणार देवागा बापरे. याच्यामध्ये बदल होत नाही. ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्यांना म्हणतात अविकारी, ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्यांना म्हणतात विकारी. विकारी
ज्याच्यामध्ये बदल होतो आणि अविकारी ज्याच्यामध्ये बदल होत नाही. विकारीलाच म्हटले जाते सवे आणि अविकारीलाच म्हटले जाते अवे. काहीच नाही आहे याच्यामध्ये, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. विकारी शब्दांच्या जाती एकूण आहे 4 आणि अविकारी शब्दांच्या जाती आहे एकूण 4. शब्दांच्या जाती 8, त्याचं क्लासिफिकेशन 4 विकारी 4 अविकारी. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या विकारी, क्रियापदाच्या नंतर जेवढ्या काही आहे किती आहे 4च आहे त्या अविकारी. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, प्रश्न बनवा, व्हिडिओ पूर्ण बघा, नोट्स काढा आणि काही राहिलंच तर मला विचारा. कॉमेंट द्यायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.